नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पंचवीस फेब्रुवारीच्या इम्पॉर्टंट अशा चा चा चालू गडामुळे तर बघा लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर ता तुम्हाला एक बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो त्याचा अन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचंय तोच क्वेश्चन आपण दुसऱ्या दिवशी ॲज अ रिव्हिजन म्हणून घेतो जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्र्यांच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चनपासून खालीलपैकी कोणत्या देशात जगातील सर्वात मोठी मधमाशी आढळली आहे तर एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून पहिल्यांदाच जगातील सर्वात मोठी मधमाशी आढळलेली आहे आपण पहिले एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून कारण एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये लुप्त घोषित केलेलं होतं या माशीला आणि ही सापडलेली आहे इंडोनेशियाच्या जंगलामध्ये म्हणजे ज्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन इंडोनेशिया ओके इंडोनेशिया आलं की तुम्हाला त्याची कॅपिटल लगेच आठवली पाहिजे जकार्ता जिथे एशियनचं हेडक्वार्टर आहे बरोबर चला सुरुवात करू आपण आता न्यूजपासून ऑस्कर दोन हजार एकोणीस बघा ऑस्कर पुरस्कार अकॅडमी अवॉर्ड जे आहे त्याचे जे आहे ते आता डिक्लेरेशन झालेलं आहे तर याच्यामध्ये जो त्यांचा सोहळा होता त्याच्यामध्ये बघा कोणकोणत्या चित्रपटाने जी आहे ती बाजी मारलेली आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा जो आहे तो एक्क्याण्णवा ऑस्कर पुरस्कार सोहळा आहे जो की कॅलिफोर्नियामध्ये तो पार पडलेला आहे ओके okay? आता इथे ऑस्कर याला नाव कसं पडलं ही पण एक स्टोरी आहे त्याच्यामध्ये अशा स्टोरी आहे त्याच्यामध्ये एक मोस्ट जी फेमस स्टोरी आहे ती अशी आहे की ऑस्कर जे आहे म्हणजे अकॅडमी अवॉर्ड अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड आर्ट अँड सायन्सेस ही जी अकॅडमी आहे याच्या लायब्ररी म्हणून मार्गारेट हेरिक काम करत होत्या आणि त्यांनी एक असं सेंटेन्स केलेलं होतं की जी ऑस्करची जी ट्रॉफी आहे ती त्यांच्या अंक अंकलप्रमाणे दिसतात ओके okay? मग ते मग त्या ती ट्रॉफी बघितली की ऑस्कर ऑस्करच असं म्हणण्याची एक प्रथच पडली गेली आणि इव्हन त्यांच्या सेरेमनीमध्ये सुद्धा मग ते ऑस्करच म्हटलं जाऊ लागलं मग आता ऑस्कर okay? पुरस्कारच असं म्हटलं जातं मोस्टली ओके पण त्याचं नाव काय अकॅडमी अवॉर्ड तर तुम्हाला या वेळेचा जो आहे एक्क्याण्णववा तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचे जे पिक्चर आहेत ते बघा ग्रीन बुक आहे आपण डिटेलमध्ये पुढे जाऊन बघू त्यानंतर रोमा एक लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर जो आहे ब्लॅक पॅन्थर एक लक्षात ठेवायचा आणि विशेष म्हणजे पिरेड ओके दी एंड ऑफ सेंटेन्स हा जो आहे तो डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म इंडियन आहे त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ओके आणि पुढे आपण जाऊ बघू शालो पण लक्षात ठेवा जे महत्व महत्वाचे महत्वा आहेत हे तुम्हाला जे एक्झाम म्हणजे काही विशेष असं घडलेलं आहे तर ते तुम्हाला माहीत असावं त्यासाठी हे जे आहे ते बघायचं आहे ओके आता आता इथे जो ब्लॅक पॅन्थर आहे तो ब्लॅक पॅन्थर हा यूएस मधला थर्ड हायेस्ट अर्निंग ऑल टाइम मुव्ही आहे ओके okay, त्यामुळे ब्लॅक पॅन्थर जे आहे तो एक तुम्हाला एक लक्षात ठेवायचा आहे फर्स्ट सुपर हिरो आहे की जो बेस्ट पिक्चरसाठी नॉमिनेटेड झालेला आहे त्याला तीन अवॉर्ड मिळालेले आहेत ओरिजिनेटेड स्कोअर कॉस्ट्युम डिझाईन आणि प्रोडक्शन डिझाईनसाठी ओके okay, बघू आणि पुढे डिटेलमध्ये तर बघा पिरियड एंड ऑफ सेंटेन्स जो आहे इंडियन मूवी इंडियन शॉर्ट फिल्म आहे तर बघा डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टमध्ये याला जो आहे तो पुरस्कार मिळालेला आहे ओके मेनिस्ट्रेशन सायकल विषयी जो असणारा हा पुरस्कार आहे तर बघा दिल्लीलगाच्या हापूर गावातील एका महिलेची ही कहाणी आहे तर तुम्हाला जर असं विचारलं की पॅडमॅनचा डायरेक्टर कोण होता किंवा पॅडमॅनची जी स्टोरी होती ती कोणाच्या आधारे होते तर आश्चर्यचकित होण्याचं कारण नाही तर याच्यामुळे विचारलं जाऊ शकतं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की पॅडमॅन जो मूवी आहे तो कोणाच्या जीवनावरती आधारित केलेला आहे त्या व्यक्तीचं तुम्ही नाव मेन्शन करा तर बघा हा दिग्दर्शित कोणी केलेला आहे रायका जयताब ओके यांनी केलेला आहे आणि निर्मिती जी आहे ती गुणित मोंगा यांच्या सिक्का एंटरटेनमेंटने केलेली आहे ओके आणि बघा इथे की या वर्षीच्या अकादमी पुरस्कारामध्ये रोमाला दहा विविध श्रेणींमध्ये नामांकने मिळाली होती गेल्या वर्षी जे होतं द शेप ऑफ वॉटरला सर्वात जास्त नामांकने होती ओके आणि हा चित्रपट ऑस्करच्या इतिहासात सर्वाधिक श्रेणींमध्ये नामांकित होणाऱ्या चित्रपटापैकी एक ठरलेला होता आणि दोन हजार अठरा मधले जे ऑस्कर पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये याला तेरा विविध श्रेणींमध्ये नामांकित करण्यात आलेलं होतं ज्याने चार पुरस्कार पटकवलेले होते ओके हे जस्ट म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत असावं त्याचं त्यामुळे इथे मेन्शन केलेलं आहे बघू आणखीन पुढे ऑस्कर विषयी बघा ऑस्कर जिंकून लेडी गागाने इतिहास रचलेला आहे तर कसं काय रचलेलं आहे तर लेडी गागाने जे हॉलिवूडमध्ये मानाचे असे समजले जाणारे ग्रॅमी आहे बाफटा आहे ओके गोल्डन ग्लोब आहे हे पुरस्कार यंदा तिनं पटकवलेले आहेत हे तिन्ही पुरस्कार एकाच वर्षामध्ये पटकवलेले आहेत त्यामुळे हे सर्वच मानाचे पुरस्कार जिंकणार ती पहिली पार्श्वगायिका ठरलेली आहे ग्रॅमी बाफटा गोल्डन ग्लोब अँड देन ऑस्कर ऑल्सो म्हणजे चार झाले अ स्टार इज बॉर्न चित्रपटातील शालो या गाण्यासाठी लेडी गागाला ऑस्करचा बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठीचा पुरस्कार मिळालेला आहे ओके okay, आता इथे गोल्डन ग्लोब आहे ऑस्कर आहे ऑस्कर जो आहे तो फक्त चित्रपटांसाठी मिळतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गोल्डन ग्लोब आहे तो टेलिव्हिजन प्लस मूवी असं दोन्हीसाठी आहे मल्टी मध्ये काही विचारलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये थोडं माहीत असणं गरजेचं आहे आता ऑस्कर विजेता जो आहे ग्रीन बुक बघा गोल्डन ग्लोबमध्ये पण ग्रीन बुक होतं डायरेक्टर कोण आहे त्याचे पीटर फॅरेली आहेत आता गोल्डन सॉरी बुक ची जी स्टोरी आहे ती जस्ट बघा कारण इम्पॉर्टंट काय आहे कारण हा वर्णभेद राजकीय परिस्थिती आणि समलिंगिकाचे प्रश्न हे या चित्रपटातून चित्रीकरण करण्यात आलेले आहे त्यामुळे हा खूप इम्पॉर्टन्ट आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर ग्रीम बुक जो हा सिनेमा आहे तो डॉन शर्ली या पियानो वादकाच्या आयुष्यावर आधार आधारित आहे डॉन शर्ली यांचं कॉन्सर्ट होतं त्यांना जायचं होतं एका लोकेशनला आणि मग त्यावेळी त्यांना बाउन्सरची गरज होती मग त्यावेळी त्यांची भेट जी होती ती टोनी लिप यांच्याशी झालेली होती न्यूयॉर्कमधील बाउन्सर आहेत पण टोनी लिप जे होते ते कृष्णवर्णीय होते आणि मग तिथे जे होतं ते, ते कृष्णवर्णी यांना प्रवेश नव्हता मग तिकडे त्यावेळेला ते त्यांनी डॉन शर्ली यांनी त्यांना ग्रीन बुक दिलेलं होतं ओके मग त्या ग्रीन बुकमध्ये पूर्ण सगळे त्या सिटीमधले सगळे डिटेल्स होते की कोणत्या हॉटेल्समध्ये कृष्णवर्णी अलाव आहे कोणत्या नाही आहे आणि मग ते, ते, ते पूर्ण जो त्यांचा प्रवास आहे तो या ग्रीन बुकमधून जो तो अपले आहे तो आपल्याला दाखवला गेलेला आहे ओके त्यामुळे हे जे आहे ते थोडं एक इम्पॉर्टन्स येतो सामाजिकदृष्ट्यासुद्धा हो म्हणून तुम्हाला एक आहे ते याच्याविषयी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने विचारलं जाऊ शकतं बघू पुढे सौरभचा ऑलिम्पिक वेद बघा पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेला सौरभने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे याच्या आधी आपण न्यूज घेतलेली होती अपूर्वी चंडेलाला सुद्धा जे होतं ते दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक मिळालेलं होतं हे दुसरं सुवर्णपदक झालेलं आहे तर बघा सोळा वर्षीय सौरभ चौधरीने आय एस एस एफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि याच्यासह त्याची जी ऑलिम्पिक पात्रता आहे ती निश्चित झालेली आहे त्याने एशियन गेम्स आणि युथ ऑलिम्पिकमध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवलेला आहे आणि याच्यामुळे जी आहे ती तिसरी ऑलिम्पिक पात्रता झाली आहे एक आहे अपूर्वी चंडेला दुसरा आहे ते अंजुम मोदगिल ओके आणि हे लास्ट फेरीमधलं आहे एवढ्या डिटेलमध्ये विचारणार नाही त्याचं काहीतरी एकदम विशेष असेल तरच पण लक्षात ठेवा सर्बियाच्या दामी मिचे मिकेजला पाच पॉईंट सात गुणांनी मागे टाकत सोनेरी कामगिरी केलेली आहे ओके आय एस एस एफ आलेला आहे आय एस एस एफचा चा सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ओके कारण आय एस एस च्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज होत्या जसं की ब्ल्यू क्रॉस होता बिंद्राला मिळालेला ओके तर हे सुद्धा तुम्हाला इथे माहित असणं गरजेचं आहे तर आय एस एस एफचा फुल काय इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन स्थापना जे आहे ते एकोणीसशे सात ला झालेली आहे हेडक्वार्टर मुनी जर्मनी येथे आहे ओके बघू पुढे घरावरील जीएसटी दरात मोठी कपात बघा जे घर खरेदी करणार आहेत मेट्रो सिटीमध्ये राहणार आहेत त्यांना सुद्धा ही खूप आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी घर खरेदी करायला तर थोडा कमी पैसे लागतील तर बघा तेहतीसावी जी जी, जी एस टी परिषद होती त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला गेलेला आहे की घरावरील जीएसटी दरामध्ये कपात करण्याचा ओके तर बघा तर बघा यानुसार निर्माणाधीन जी एस जीएसटी निर्माधीन म्हणजे काय तर जे अंडर कन्स्ट्रक्शन घरं असतात ओके जे बिल्डिंग असतात त्याच्यावरील त्याचा जो स्लॅब बारा टक्क्यावरून पाच टक्क्यांवरती आलेला आहे ओके आणि अफोर्डेबल घरावरील जी जीएसटी आहे ती आठ टक्क्यावरून डायरेक्ट एक टक्का केलेली आहे म्हणजे खूप चांगला डिफरन्स आहे ओके okay. तर इथे बघा बेंगलुरू चेन्नई दिल्ली हैदराबाद कोलकाता मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये साठ चौरस मीटर कार्पेट एरियापर्यंतची घरे परवडणारी म्हणजे निकष दिलेला आहे ते हे पण जस्ट बघून घ्या घेतलं पाहिजे कारण असं विचारलं जातं की परवडणारी घरे जे आहेत ती कोणकोणती तर नॉन मेट्रो शहरामध्ये नव्वद चौरस प्रतिमीटरची घरे परवडणारी घरे मानली जातात आणि हे जे नियम आहेत हे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून लागू होणार आहेत अशी माहिती जी आहे ती अरुण जेटली यांनी दिलेली आहे जी एस टी परिषद कितवी हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बघू पुढे मिठी क्रांती योजना ओके एक क्वेश्चन म्हणतो की मिठी क्रांती योजना कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे तर झारखंड ती कशासाठी आहे असं विचारलं जाऊ शकतं की मिठी क्रांती योजना खालीलपैकी कशाच्या संदर्भात आहे तर ती मधमाशी पालनासाठी आहे ओके okay, तर बघा शंभर कोटीचं याच्यासाठी जे आहे ती मंजुरी दिली गेलेली आहे आणि ही एक जी नवीन अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात बाराशे सात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यानंतर मग ते आहे ते त्यांना मधमाशी पाळण्यासाठी एक लाख रुपये दिलं जाणार आहे की ज्याच्यामध्ये एट्टी पर्सेंट जे असणार आहे ती सबसिडी असणार आहे ओके okay? आणि जे उरलेले वीस हजार आहेत ते जे मधमाशी पाळणार आहेत त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत ओके okay, जस्ट लक्षात ठेवा की मधमाशीसाठी आहे ओके okay, मधमाशीच्या रिलेटेड आताच आपण पाहिलेलं होतं की सर्वात मोठी मधमाशी जगातील आढळलेली होती इंडोनेशियामध्ये त्यानंतर आणखीन एक बऱ्याच दिवसापूर्वी आपण एक न्यूज पाहिली होती की हत्तींना रेल्वे प्लॅटफॉर्म पासून म्हणजे त्यांना सुद्धा रेकॉर्डेड मधमाशांचा आवाज जो आहे तो ऐकवला जातो आणि मग त्यामुळे त्यांचं जे होत आहे ते दूर जातात प्लॅटफॉर्म पासून हे पण एक होते ते पण तुम्ही लक्षात ठेवा बघू पुढे इस्रायल फर्स्ट मून लँडर ओके तर बघा इस्रायलचं आहे ते पहिलं मून लँडर आहे तर पाचशे पंच्याऐंशी किलोग्रामचं बेअरशीट हे जे आहे ते त्यांचं मून लँडर आहे आणि याचं बघा स्पेसेक्स मधून यांचं याचं जे आहे ते लॉन्चिंग झालेलं आहे आता इथं स्पेसेक्स आलेलं आहे तर, तर ही जी आहे ही प्रायव्हेट फर्म आहे ओके यु एस ची ही प्रायव्हेट फर्म आहे जी की रि म्हणजे रियुजेबल लॉन्चिंग व्हेकल असतात त्यांचं ओके आपण पाहिलेलं होतं की अमेरिकेच्या संरक्षणाचा वेस्पुकी श्रेणीचे जे उपग्रह होता तो सुद्धा यांनी पाठवलेला होता एकाच वेळी त्यांनी चौसष्ट उपग्रह सुद्धा प्रक्षेपित केले होते फाल्कन नाईन रॉकेटच्या सहाय्याने ओके okay? तर हे पण जस्ट तुम्ही स्पेसिक्स विषयी सुद्धा लक्षात ठेवा येणाऱ्या एक्झाममध्ये बद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं इलॉन मस्क ओके okay? खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे ते अमेरिकेतील फ्लो फ्लोरिडातील खाजगी ही कंपनी आहे आणि याच्यासाठी जो खर्च आलेला आहे तो दहा मिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा आलेला आहे ओके कंट्रीचं नाव लक्षात ठेवा आणि इस्रायल आलेलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा की इस्रायलचे प्रेसिडेंट कोण आहेत आणि इस्रायलचे कॅपिटल काय आहे ओके कारण इस्रायलची कॅपिटल आहे ती सुद्धा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न्यू महत्वाची आहे नाव क्वेश्चन ऑफ द डे मिठी क्रांती योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे अशा करतो तुम्ही याचा अॅन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये करेक्ट मेन्शन कराल आणि तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटला असेल इम्पॉर्टंट वाटला असेल भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद